मंडळी, निवडणुका झाल्या झाल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना उत्सुकता लागलेली असते, ती म्हणजे एक्झिट पोलची किंवा थेट निकालाची. त्यातल्या त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागांवर कोण बाजी मारते हे जाणून घ्यायला सगळेच उत्सुक असतात. आता 2024 कोण बाजी मारेल, त्या जागेवर समीकरणं कशी फिरली हे 4 जून नंतर सर्वांनाच कळेल. पण आपण आज अशा जागांबद्दल बोलणार आहोत ज्या जागांवर 2019 लोकसभेत अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. त्या जागा कोणत्या होत्या, तिथे लढाई कशी होती आणि एक्झिट पोल कुणाच्या बाजूने होते आणि निकाल कोणाच्या बाजूने लागले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, आपल्यापैकी अनेक जणांनी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्यामुळे अशा हटके व्हिडिओंसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता थेट विषयाकडे वळू. 2019 7 VIP जागा कोणत्या होत्या, तर मावळ, बारामती, अकोला, नांदेड, चंद्रपूर, नाशिक आणि नागपूर. आता या 7 जागांवरती लढती कशा झाल्या होत्या त्यावर सविस्तर नजर टाकू. सुरुवात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरलेल्या मावळपासून करू. शिवसेनेकडून श्रीरंग बारणेंना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती, तर अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मैदानात होते. आधी शरद पवारांचं नाव चर्चेत असताना अचानक पवारांनी माघार घेतली आणि पार्थ पवारांना संधी देण्यात आली. पवार कुटुंबातला उमेदवार असल्याने संपूर्ण पवार कुटुंबाने मावळमध्येच तंबू ठोकला होता. अनेक एक्झिट पोलने पार्थ पवार विजयी होतील असा कौल दिला होता, मात्र निकाल वेगळाच लागला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंना 7,20,663 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांना 5,04,750 मते मिळाली होती. याच मतदारसंघातून यंदा शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वागेरे पाटील निवडणुकीच्या मैदानात होते. संजोग वागेरे हे तसे राष्ट्रवादीचे, लोकसभेच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते 2019 पराभव लक्षात ठेवून वागेरेंना सपोर्ट करतील की गेलेला भूतकाळ विसरून बारणेंचं काम करतील हे पाहण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागेल. 2019 दुसरा VIP मतदारसंघ होता बारामतीचा. इथं शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी लढाई झाली होती. अनेक एक्झिट पोलने बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज वर्तवला होता. देशातील प्रमुख लढतींपैकी एक समजल्या जाणाऱ्या लढतीकडे, म्हणजेच बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी भाजपने चोख फिल्डिंग लावली होती, पण झालं काय, तर 2019 सुप्रिया सुळेंना 6,86,714 मते मिळाली होती, तर भाजपच्या कांचन कुल यांना 5,30,940 मते मिळाली होती. यंदा मात्र या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाहीये, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार अशी लढाई झाली. 2019 भाजपला मतदान करणाऱ्या 5 लाख मतदारांनी यंदा सुनेत्रा पवारांना मतदान केलंय का, यावरूनच जय आणि पराजयाचं गणित ठरणार आहे. बाकी वर म्हणायचं झाल्यास सुप्रिया सुळेंचं पारडं यंदा जड आहे. गत निवडणुकीतला 3रा VIP मतदारसंघ होता अकोल्याचा. इथं तिरंगी लढत झाली. भाजपचे संजय धोत्रे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून हिदायत पटेल मैदानात होते. या जागेचे एक्झिट पोल खरे ठरले होते, कारण सगळ्यांनी संजय धोत्रेंनाच विजयी ठरवलं होतं. झालंही अगदी तसंच. संजय धोत्रेंना 5,54,444 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना 2,75,596 मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या हिदायत पटेलांना 2,54,370 मते मिळाली होती. इथले स्थानिक पत्रकार मजेत एक वाक्य म्हणायचे की वंचितमुळे काँग्रेसचा पराभव झाला नाही, तर काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला होता. यंदाही अशीच तिरंगी निवडणूक आहे. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत. आता या तिरंगी लढतीमध्ये अभय पाटलांचं पारडं जड आहे, पण निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतो हे 4 जूनलाच स्पष्ट होईल. आपल्या व्हिडिओतला चौथा मतदारसंघ आहे नांदेडचा. सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार असलेले आणि 2019 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर पाटील अशी लढाई झाली, तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगेही निवडणूक लढत होते. सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अशोक चव्हाण बाजी मारतील असं चित्र होतं, मात्र झालं उलटच. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना 4,86,806 मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना 4,46,658 मते मिळाली होती. इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगेंना 1,66,196 मते मिळाली होती. जर वंचितचे उमेदवार इथे नसते तर अशोक चव्हाणांचा विजय झाला असता असा अंदाज स्थानिक पत्रकार बांधत होते. यंदा मात्र दोन्ही विरोधक एकत्र आले आहेत, म्हणजेच प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र होते, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण मैदानात होते आणि यांच्यासोबतच तिसरा उमेदवार रिंगणात होते, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर. 2019 प्रमाणेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे
काँग्रेसचा पराभव होणार की यंदा गेम पलटणार हे 4 जूनच्या निकालातून स्पष्ट होईल. पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा. हा तोच मतदारसंघ आहे जिथून 2019 काँग्रेसचे एकमेव खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. त्यांचं नाव होतं बाळू धानोरकर. त्यांच्या विरोधात निवडणूक लढत होते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर. सर्व एक्झिट पोलने चंद्रपूर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी होतील असा कौल दिला होता आणि झालंही तसंच. अहिर हे 2004, 2009 आणि 2014 असं सलग 3 टर्म खासदार राहिले होते. मात्र धानोरकरांनी त्यांचा 2019 पराभव केला. बाळू धानोरकरांना 5,59,507 मिळाली होती तर भाजपच्या हंसराज अहिरांना 5,14,744 मिळाली होती. बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं 30 मे 2023 रोजी निधन झालं. त्यानंतर ही जागा रिक्त होती. अखेर यंदा त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या मैदानात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही मुनगंटीवारांनी केलेल्या अनेक विधानांमुळे ते बॅकफूटला गेले होते तर सहानुभूती आणि स्थानिक जातीय समीकरणांमुळे धानोरकरांचं पारडं जड असल्याचा अंदाज स्थानिक पत्रकारांनी वर्तवला होता. 6वा मतदारसंघ आहे नाशिकचा. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ विरुद्ध शिवसेनेकडून हेमंत गोडसे मैदानात होते. 2014 मोदी लाटेत ही गोडसेंनी समीर भुजबळांचा पराभव केला होता. त्यामुळे सेनेने पुन्हा गोडसेंना आणि राष्ट्रवादीने पुन्हा समीर भुजबळांना संधी दिली होती. एकदा निवडून दिलेला प्रतिनिधी नाशिककर दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत असा इतिहास होता तो गोडसेंनी मोडला. गोडसे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. सर्व एक्झिट पोलनेही गोडसेंच्या बाजूने कौल दिला होता जो खरा ठरला. इथे एकट्या गोडसेंमुळे भुजबळांचा पराभव झाला नव्हता तर राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अपक्ष लढल्याने आणि वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवारांमुळे भुजबळांना धक्का बसला होता. हेमंत गोडसेंना 5,63,599 मिळाली होती तर समीर भुजबळांना 2,71,395 मिळाली होती आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या माणिकराव कोकाटेंना 1,34,527 आणि वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवारांना 1,09,981 मिळाली होती. यंदाचं चित्र मात्र थोडं वेगळं आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे, ठाकरेंच्या सेनेकडून राजाभाऊ वाजे, अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकरांनी निवडणूक लढवली. यंदा शांतिगिरी महाराजांमुळे आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो असा अंदाज स्थानिक पत्रकारांचा आहे तर वंचितलाही यंदा चांगली मते मिळण्याची शक्यता आहे. आपल्या व्हिडिओतला शेवटचा म्हणजेच 7वा मतदारसंघ आहे नागपूरचा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले अशी ही लढाई झाली. 2009 काँग्रेसकडे असलेला गड 2014 नितीन गडकरींनी भाजपकडे खेचून आणला. गडकरींच्या 2014 कामगिरीमुळे 2019 पुन्हा गडकरी बाजी मारतील असा कौल सगळ्याच एक्झिट पोलने दिला होता. झालंही तसंच. पण नाना पटोलेने गडकरींना टफ फाइट दिली होती. गडकरींना 6,60,221 मिळाली होती तर नाना पटोलेंना 4,44,212 मिळाली होती. यंदा मात्र इथली लढाई नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढाई झाली होती. यातही अनेक संस्थांनी ओपिनियन पोल गडकरींच्या बाजूने दिलाय. त्यामुळे यंदाही गडकरींचं पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकार म्हणतात. पण विकास ठाकरेंनीही टफ फाईट दिली आहे हे विसरून चालणार नाही. मंडळी या 7 मतदारसंघातील 2019 एक्झिट पोल आणि त्यांचे लागलेले निकाल पाहायचे झाल्यास मावळच्या एक्झिट पोलमध्ये पार्थ पवारांचं नाव होतं पण विजयी झाला श्रीरंग बारणेंचा. नांदेडच्या एक्झिट पोलमध्ये अशोक चव्हाणांचं नाव होतं पण विजयी झाला प्रतापराव चिखलीकर पाटील यांचा. बाकी इतर 5 मतदारसंघामध्ये जे नाव एक्झिट पोलमध्ये होतं त्यांनीच विजय मिळवला होता. आता 2019 यंदाची परिस्थिती कुठेच नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत त्यामुळे मत विभाजनाचा आणि पक्षफुटीचा काही प्रमाणात फटका यंदाच्या लोकसभेत दिसेल हे नक्की. त्यामुळे आम्ही सांगितलेल्या या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा कोण गुलाल उधळणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.